सारख्या इथल्या साऊथ सारख्या पालकमंत्र्यांचा जर तिथे कारभार त्यांच्या हातात गेला तर त्यांनी आमच्या मित्र पक्षाला त्यांच्या ऐवजी ज्यांचा उल्लेख निले सरणींनी ड्रायव्हर म्हणून केला होता त्यांच्या घराण्याला एवढा निधी दिला विचारत नव्हतो. आणि काही काळ ते दाखवून कालच माझ्याकडे काजू उत्पादक आले होते तोंडाबाग सावंतवाडी ते अगदी रत्नागिरीपर्यंत. आणि आश्चर्यकारक बातमी अशी आहे मागच्या आठवड्यामध्ये ठाकूर साहेबांनी दुपट्टे सरकारने 135 रुपयाचा भाव देणार म्हणजे देणार 10 ते 12 क्विंटल अद्यापही 135 काय सध्याचा जो भाव आहे त्याच्यापेक्षा 1 रुपयाचा भाव वाढून मिळाला नाही. पण दिलं काय तर सिंधू रत्न योजनेतून काजू उत्पादकांना ते बोटूचा रस काढण्यासाठी 5-5 हजाराची मशीन दिली. आता एकाने बोटूचा रस काढायला सुरुवात केली ताबडतोब पोलीस वाले गेले लायसन्स दाखवा दारू बनवताय तुम्ही बोटूचा रस काढायला तुम्ही परवानगी देताय. पण सावंतवाडीमध्ये निर्माण झालेली फळी पाहिजे आपण ती माहिती आहे जी वायनरीचा पहिला प्रकल्प सावंतवाडीमध्ये म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये सुरू करावा यासाठी सावंतवाडीतील काही जाणकार मंडळी पुढे आले म्हणाले आम्हाला वायनरी करायची आहे. हवंय फक्त मी मागणी केली त्यांच्यासाठी की द्राक्ष वायनरी प्रमाणे काजू वायनरीला तुम्ही सबसिडी द्या फॅसिलिटी द्या एक्साइज माफ करा. अद्याप तिथे झाला नाही तर बोटून रस काढायला मात्र मशिनरी फुकट दिल्या त्यांना काय होत आहे पैसा मिळालाय सरकारचा कुठेतरी वाटायचा आहे. आणि तो वाटण्यासाठी आंबोलीचे बंगले तुम्हाला माहित आहे सेकंड लवाचा. पत्रकारांना माझी विनंती आहे पत्रकारांना सुद्धा धन्यवाद द्यायचे आंबोली सारख्या वन खात्याच्या जमिनीवर 27 बंगल्यांचं बांधकाम राजकीय आश्रयाशिवाय तुम्ही करू शकतो का हो कोणी करू शकत नाही. राजकीय आश्रयाशिवाय राजकीय पाठिंब्याशिवाय आंबोलीतले बंगले उभेच राहू शकत नव्हते. आणि मग त्यावेळेला या सिंधू रत्नच्या अध्यक्ष महोदय दीपक भाई केसरकर काय करावं तो सिंधू रत्न योजनेतून 88 लाख रुपये त्या बंगल्यांसाठी रस्त्यासाठी वापरले. आणि नाव काय हिरण्यकेशी पर्यटन क्षेत्र विकसित करायचं रस्ता जातोय बंगल्यांकडे हिरण्यकेशी राहिली कुठे आता बंगले विकतायत. आणि बंगले बांधलेले तर सांडपाणी नदीमध्ये सोडले उपोषणाला बसला पूर्ण गाव. पण हे मासे गेले नाही विचारायला आदल्या दिवशी गेले आणि जाताना ज्याने बंगले बांधले होते त्याने सांगितलं तुझं बंगल्याच्या तोडकामाच्या विरोधात कॅव्हेट फायर कर हा सल्ला दिला. आणि आंबोलीला गेले सुदैवाने आंबोलीच्या लोकांनी जी काय पाठ काढायची ती काढली त्याची कारण आपला कोकणी माणूस गरीब आहे पण प्रामाणिक आहे. पण एकदा विचारायला भांडायचं ठरवलं तर मात्र तो कोणाची गैर करत नाही. आणि म्हणून मग असे अमित तुम्ही सांगितलं ते खरंय मागच्या वेळेला पहिल्या वेळेला एवढं गुणगान गायलं दहशतवादाच्या विरोधात मी लढतोय. तर त्याच वेळेला मी माझ्या पक्षप्रमुखांना सांगितलं होतं की ज्या शरद पवार साहेबांनी दीपकबाईंची करंजळी पकडली आणि त्यांना किती मोठ्या प्रोजेक्ट मध्ये पार्टनरशिप मिळवून दिली आमच्याकडे पुरावा आहे ना. अरे तुम्हाला खायला अन्न दिलं ते अन्न तुमच्या पोटात घालण्यासाठी एक आर्थिक स्थैर्य प्राप्त करून दिलं त्या शरद पवार साहेबांची बेमानी करून तुम्ही शिवसेनेमध्ये येताय. ते उद्धव साहेबांना सांगितलं होतं हे थोड्या दिवसाचे पाहुणे आहेत आपल्याला सुद्धा आपल्या तोंडाला पानं फुसून सुद्धा हे जाणार आहे पहिल्या वेळेला. आणि पुन्हा बेसरपणे सांगतात की माझ्याकडून किती 1 कोटी किती 1 कोटी 5 कोटी ठीक आहे. म्हणून मी त्यावेळेला सांगितलं होतं हा हे समर्थन करत असताना गोव्याच्या हॉटेलमध्ये बसून माझ्या खर्चासाठी एवढे द्या
असं सांगितलं नसेल तर उपराष्ट्रपतीची शपथ घ्या, पंतप्रधानाची शपथ घ्या. पण त्याचबरोबर आता माझ्याकडे काहीच नाही, माझ्या जमिनीला गिरायकच येत नाही, माझ्या निवडणुकीमध्ये चालूच शकत नाही, म्हणून मला निवडणुकीचा खर्च किमान 11 लाख सांगत आता. पण किती लागतो तुम्हाला माहिती आहे, अर्ज झाला एक आता कामाला लागलेले आहे. त्यावेळेला सुद्धा जे आर्थिक मदत उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून शिवसेना भवनच्या माध्यमातून तुम्हाला मिळाली की नाही मिळाली हे सुद्धा पाटेकर देवांची साक्ष घेऊन तुम्ही सांगा. आम्हाला केलेलं काढायचं नाही, पण बेमान लोकांना सांगितलं असं कळत नाही. फक्त ठीक आहे, फार काय त्याचं जाता जायची गरज नाही त्यांच्या नावाने. मतदार मात्र आता नक्की आहे, त्यांनी ठरवलेलं आहे काय करायचं ते, म्हणजे लोकसभेला सुद्धा आणि विधानसभेला सुद्धा थापाड्यांना घरी बसवायचं आणि कार्यकर्त्यांना निवडून द्यायचा हा निर्धार कोकणातल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघांनी केलेला आहे.